नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत की ऊस पिकावरती देशी दारू आणि जिब्रेलिक ऍसिडची फवारणी केल्यामुळे काय परिणाम होतो. तर मित्रांनो, हे देशी दारू आणि जिब्रेलिक ऍसिड आपण जर एकत्र वापरलं तर मित्रांनो, हे जिब्रेलिक ऍसिड जे आहे तर ते आपणास 200 लिटर बॅलरसाठी 2 ग्रॅम वापरायचं आहे आणि 200 लिटर पाण्यामध्ये देशी दारू ही जी घ्यायची आहे तर ते आपणास प्रति लिटर पाण्यास देशी दारूचे प्रमाण 2 मिली या प्रमाणे वापरायचं आहे. तर यामुळं जमिनीमध्ये जे काही जीवजंतू आहेत त्याचबरोबर जे ऊस पीक आहे ह्या ऊस पिकासाठी एक देशी दारूमुळं एक चांगल्या प्रकारे टॉनिक तयार होतं आणि त्यामुळं नैसर्गिकरित्या तयार केलेली ही जी देशी दारू आहे तर त्यामुळं हे कीटकनाशक आणि टॉनिक ह्या दोन्हीचाही या ऊस पिकाला फायदा होत असतो. त्यामुळं ऊस पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी त्याचबरोबर ऊस पिकाच्या जे काही कांडे आहेत तर त्या कांड्यांची लांबी वाढवण्यासाठी त्याचबरोबर कांड्यांची जाडी वाढवण्यासाठी तसेच देशी दारूमुळे जमिनीतील जे काही पीक आहे किंवा जमिनीमध्ये जी काही माती आहे तर ही माती भुसभुशीत करण्याचं कामकाज या देशी दारूच्या फवारणीमुळे होत असतं आणि देशी दारू ही वास आणि चव ह्याचा गोड असल्यामुळं ह्याच्या शेजारी मुंग्या त्याचबरोबर जमिनीमध्ये गांडूळ वाढण्याची भरपूर संख्या होते. त्यामुळं देशी दारू आणि जिब्रेलिक ऍसिड हे जर दोन्ही एकत्र करून आपण जर ऊस पिकावरती फवारणी केली तसेच ठिबक सिंचनाच्या सहाय्याने आपण जर ऊस पिकाला दिलं तर निश्चितच ऊस पिकांमध्ये जर ज्या शेतकऱ्यांनी पाचूट गाडलेला असेल तर त्या पाचूटामध्ये पाचूट कुजवून त्या ऊस पिकात गांडूळ वाढवण्याची संख्या या देशी दारूच्या फवारणीमुळे होते. त्यामुळे जमिनीत गांडुळांची संख्या भरपूर होऊन शेतीला एक नैसर्गिकरित्या गांडुळांपासून बनलेलं एक गांडूळ अर्कही मिळू शकतो, त्याचबरोबर गांडूळ खतही मिळू शकतो आणि आपला जी काय वाळलेला पालापाचोळा आहे तोही कुजून ऊस पिकाला कंपोस्ट खत भेटू शकतं. त्यामुळं ऊस पिकावरती 2 ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड आणि 200 लिटर पाण्यामध्ये प्रति लिटर पाण्यास 2 मिली देशी दारू फवारणी करूनही किंवा ठिबक सिंचनाच्या सहाय्याने आपण जर दिली तर निश्चितच एका एकरामध्ये 120 टन उत्पादन आपण ऊस पिकातून घेऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर नियोजन करून आपण ऊस पिकावरती देशी दारू आणि जिब्रेलिक ऍसिडचा जर वापर केला तर निश्चितच शेतकऱ्यांना कमी कालावधीत कमी पैशामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार उत्पादन भेटू शकतं. तर मित्रांनो, जर काय तुमच्या शंका असतील तर त्या शंका आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा, निश्चितच शंकांचं निरसन केलं जाईल. पुढील व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.